रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिला बचत गटांची वसुलीपोटी पिळवणूक होतीये त्यामुळे महिला बचत गटांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांचं कर्ज माफ करावं कर्जाच्या वसुलीपोटी काही महिलांना दमदाटी छेडछाड आणि मारहाण सहन करावी लागली आहे त्याच्याशी संबंधित दोषींवर कारवाई करावी निराधार विधवा परितक्ता यांची पेन्शन तातडीनं चालू करावी यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला अन्याय निवारण समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक मारण्यात आली जिल्ह्यातील महिला आणि बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून काढलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात छळ होतोय या कर्जावर वारेमाप व्याज आकारणी होत असून वसुली एजंटांकडून महिलांचं शोषण अरेरावी केली जाते राशिवडे परिते यासह अन्य गावातील महिलांना शारीरिक त्रास देणं अपहरण आणि विनयभंगाचा प्रयत्न घरात घुसून दमदाटी भांडी उचलणं अशा प्रकारांना सामोरं जावं लागलंय त्यामुळं अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेल्या बचत गटाच्या महिलांचा मायक्रो फायनान्सचं कर्ज पूर्णपणे माफ करावं बचत गटातील महिलांना राष्ट्रीयकृत अथवा सहकारी बँकातून कर्ज देऊन मायक्रो फायनान्सच्या जाळ्यातून त्यांची सुटका करावी संजय गांधी निराधार योजनेसाठी जाचक कागदपत्रांची अट रद्द करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या मोर्चामध्ये बचत गटातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा सभेत रूपांतर झालं बचत गटातील महिलांना जिल्हा प्रशासनानं तातडीने दिलासा द्यावा आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या गुंडगिरीत तडपशाहीला आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआय सचिव रुपाताई वायदंडे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे आणि जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिलाय यावेळी मंगलराव माळगे कुमार कांबळे संजय जिरगे बाळासाहेब वाशीकर विलास भामटेकर दिलीप कोथळीकर बाजीराव जैताळकर नंदाताई भास्कर यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या